रविवार को तेलंगाना के मुख्यमंत्री केसीआर ने उद्धव ठाकरे और शरद पवार से मुलाकात की थी। इस पर बात करते हुए शिवसेना सांसद संजय राउत ने कहा कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और केसीआर के बीच में वर्षा बंगले पर तकरीबन 4.5 घंटे तक बातचीत चली। इस दौरान राजनीतिक, विकास और देश के मौजूदा हालात से जुड़े मुद्दों पर चर्चा हुई। राउत ने कहा कि काफी संघर्षों के बाद केसीआर आज इस मुकाम तक पहुंचे हैं। उनमें यह क्षमता है कि वे लोगों को अपने साथ लेकर चल सकते हैं। नक्कीच नागपूर बदललं आहे। मी नागपूरला 2 वर्षांनी आलो। मला वाटतं मागच्या अधिवेशनात मी जे पहिलं अधिवेशन झालं मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मी त्यांच्याबरोबर आलो होतो। नंतर कोविड काळामध्ये येऊ शकलो नाही, काही बंधनं होती, पण आता मी हळूहळू नागपूरला येणं सुरू करतो आहे। निवडणुका वगैरे आहेतच, पण संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेचं नागपूर विदर्भ नागपुरात माझा तळ असेल। सर, विदर्भामध्ये शिवसेना जी आहे, सर गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाची भाषा जी आहे तो कर जो आहे तो घसरत चाललेला आहे। नाही, अजिबात अजिबात। महाराष्ट्राची एक परंपरा आहे, संस्कार आणि संस्कृती आहे, ती आमच्यावर सुद्धा आहे। नक्की शिवसेनेची एक वेगळी भाषा असेल।